अण्णा आजही त्यांच्या मनातली तुमच्याबद्दलची भीती कमी झालेली नाही, पण हे असंच चालू राहिलं ना आज ना उद्या कमी होणारच ना। तुमच्या मनातली आमच्याबद्दलची भीती कायम आहे ना, नाही विचारल्याशिवाय मध्येच बोलताय म्हणून विचारतो। त्या संचालकांना आधी मतदान तर करता आलं पाहिजे। पुढल्या 2 दिवसामध्ये सगळा जिल्हा पिंजून काढा, कोण फुटतंय का ते बघा। मी खात्री देतो सगळ्यांची, कोणीही फुटणार नाही। या तुमचाच फायदा आहे। आमची काही तक्रार नाही आहे विश्वासराव, पण तुम्ही आमची काहीतरी व्यवस्था करा। चुकूनही निवडणूक होण्याआधी जर आम्ही पाटील अण्णांच्या हाती लागलो ना। लागला तर ना। नाही तसं नाही आहे, पण तो सुभान आमच्यापर्यंत येऊन पोहोचला असता ना नशिबानं आम्ही वाचलो। नशिबानं नाही वाचला तुम्ही, आमच्यामुळं वाचलाय तुम्ही। तुमच्यापर्यंत त्याला आम्ही पोहोचूच दिला नाही, त्याआधीच संपिवलंय त्याला। हो, पण प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असं नाही, तेव्हा आम्हाला अशा जागी नेऊन ठेवा की जिथे कोणालाही संशय येणार नाही। आपला संशय जाणार नाही अशा ठिकाणी चालवणार हे मान्य, पण ती जागा लांब नाही, जवळच असेल। जवळ म्हणजे नेमकं कुठं? कदाचित इथेच गावात। दरवेळेस आपण वेगळा विचार करतो म्हणजे आपण खूप हुशार आहोत असं वाटतं का तुला? केशवच बरोबर आहे। तो त्यांना आपल्या गावातच ठेवेल। काय आपल्या गावात? विश्वासराव काय बोलताय तुम्ही? नेहमी शत्रू लांब लांब पळून जातो, जाऊ देत, पण आपण तसं नाही करायचं। आपण त्यांच्या जवळ जाऊन बसायचं। नाही, पण पाटील अण्णांना माहीत नाही अशी कुठली जागा आपल्या गावात आहे। माहीत सगळ्यात जागा आहे तो, पण तिथं लक्ष जाणार नाही। ही जागा महत्वाची। कुठली जागा? सारडाच घर। अलका लक्ष। ना तो रामदादो सापडला असता ना ती एवढी येळच आली नसती। तो गावात आलाच नव्हता, तो सापडणार कुठून? गावात आला होता, 100% आला होता। अण्णा तुम्हाला सांगतो, या केशवच्या ऐवजी मला पाठवलं असताना सगळ्या संचालकाला फरफटत तुमच्या पायाशी आणलं असतं। केशववर जास्त विश्वास आहे माझा, त्याच्या नजरेतनं कोणीही सुटणार नाही। का नाही सुटणार? केशव सुद्धा एक माणूसच आहे, त्यामुळे जाणून बुजून नाही, पण निष्काळजीपणाने केशव कडून सुद्धा चूक होऊ शकते। मैबदी सुनबाईनं वर जायला सांग। लहान तोंडी मोठा घास झाला असेल तर माफ करणार, पण राम जाधवांना शोधण्यासाठी केशव नक्की कुठे कुठे गेला होता? मार्केटला, जिथे त्याचे व्यवहार चालतात। मंगळवार पेठे जिथे तो राहतो, आणि तमाशाच्या फडावर। अच्छा, म्हणजे तू पद्मावतीच्या घरी गेलाच नव्हतास का? अण्णा, मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आहे। नमस्कार, आज आमची कशी काय आठवण आली?